गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अति गरम पाणी वापरणे टाळा, त्यामुळे अवयवांची संवेदनशीलता कमी होते. नंबर 2, रोज कडक पाण्याने आंघोळ केल्यास केस गळू लागतात. नंबर 3, आंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. नंबर 4, जेवल्यावर आंघोळ करू नये, त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचत नाही. नंबर 5, आंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी. आंघोळ करताना प्रथम पायावर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावरती. नंबर 6, जेवणानंतर किमान 1 तासाने आंघोळ करावी. नंबर 7, जेवणापूर्वी आंघोळ करणं हेच फायद्याचे असते, त्यामुळे आपले शरीर आणि त्वचा टवटवीत होते. नंबर 8, सूर्यास्तानंतर आंघोळ करू नये. नंबर 9, झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते, त्यामुळे तुमच्या शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. नंबर 10, आंघोळ नेहमी कोमट पाण्याने करावी, याने रक्ताभिसरण सुधारते. नंबर 11, चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अति गरम किंवा थंड पाणी घेऊ नये. नंबर 12, सकाळी उठल्यावर तासाभराच्या आत आंघोळ करावी. नंबर 13, आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून आंघोळ करावी. उटणे लावून शक्य नसेल तर बेसन पीठ, हळद, दूध आणि पाणी एकत्र करून याचा मसाज शरीरावरती करू शकता. यालाच अभ्यंग स्नान असं म्हणतात. नंबर 14, शक्य तेव्हा आंघोळीपूर्वी शरीराला तेल लावून मसाज करावा, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. नंबर 15, केस धुण्यापूर्वी एकतर संध्याकाळी केसांना तेल लावावे, नाही तर 2 तास अगोदर केसांना तेल लावून मग डोक्यावरून आंघोळ करावी. नंबर 16, अनेक जण दुखापतीतून बरे झाल्यानंतर थंड किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करतात, पण बर्फाने आंघोळ केलेल्या शरीरातून लॅक्टिक ॲसिड बाहेर पडते, त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सूज कमी होते. नंबर 17, आंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीर आतून गरम होते, त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. आंघोळीपूर्वी या नियमांचे पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडची नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, ज्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील. धन्यवाद.